हिंदू खत्रे मे हिंदू में म्हणत म्हणत दहा वर्षे यांनी सत्ता इथे गाजवली हिंदूंना नक्की खतरा कुणापासून आहे आज मोदीजींची सुद्धा जात आणि धर्म बाहेर येत आहे सर्वांना जय भारत मी प्राची दुधाने जागृती न्यूजच्या आपल्या वैचारिक वारसा या प्रबोधनात्मक सदरामध्ये एका दीर्घ कालावधीनंतर मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते आपण आपल्या ह्या वैचारिक वारसा सदराच्या माध्यमातून समाजामध्ये एखादा असा विषय की ज्या माध्यमातून लोकांमध्ये एकतर भेद निर्माण केला जातो किंवा त्या विषयाला घेऊन आपल्याला आपल्या प्रगतीसाठी असणाऱ्या ज्या वाटा मार्ग आहेत ते खुंटण्याचा प्रयत्न केला जातो असे विषय आपण त्या चिकित्सा आणि प्रबोधन या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत असतो आज देशातच नाही तर जगभरामध्ये एका अशा विषयाला धरून राजकीय आणि धर्मसत्ता प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्या विषयावरती आपण बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे राम आणि राम मंदिर या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जुन्या गाण्यातील चार ओळी मला आठवतात आणि त्या म्हणजे आप का तो लगता है बस यही सपना राम नाम जपना परायामाल होय आजची आपल्या देशातील स्थिती हीच आहे रामाचं फक्त नाव घ्यायचं आणि आपल्याला सत्ता कशी प्रस्थापित करता येईल बहुजनांवरती आपलं कायमस्वरूपी राज्य आणि अस्तित्व हे कसं लादता येईल इतकं फक्त ध्येय ठेवून केंद्रामध्ये सत्तेत असलेली संघ भाजपा आपल्याला कार्यरत असताना दिसतय अर्थात सत्तेत हे सत्तेतच या विषयाला घेऊन आले आपल्याला माहिती आहे बाबरी मशीद ज्या वेळेला पाडली राम मंदिर तिथे निर्माण व्हावं ही भूमिका जेव्हा भाजपाच्या माध्यमातून घेतल्या गेली त्यावेळेस ओबीसी वर्ग असेल किंवा इतर समाज असतील यांना मंडल आयोग यापासून दूर नेण्याचं किंवा त्यावेळेला जे निर्णय त्या माध्यमातून घेतले जात होते त्याच्यापासून फारकत करण्यासाठी राम मंदिराचा हा मुद्दा उपस्थित केला होता नव्वदच्या दशकात हा मुद्दा उपस्थित केलेला आज दहा वर्षाची सत्ता आपल्या हातात असल्यानंतर मंदिराचं निर्माण आम्ही तिथं करत आहोत हे जल्लोषात हे सांगत आहेत आणि त्या मंदिराची पूर्ण तयारी होऊन ते निर्माण झालेलं आहे आणि आता ते त्या ठिकाणी आम्ही रामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करत आहोत हे हे सांगून समाजाला पुन्हा एकदा स्वतःकडे वळवून घेण्याचा एक प्रयत्न करत आहे या गोष्टींचा जर खरंच विचार आपण केला तर आता माध्यमांच्या द्वारे समोर येत आहे की जिथे बाबरी मशीद होती तिथे मुळात हे राम मंदिर निर्माणच केल्या जात नाहीये दुसरी गोष्ट मंदिराचं कामही पूर्ण झालेलं नाही आणि प्राणप्रतिष्ठेची जी घाई संघ भाजपाच्या माध्यमातून केली जाती जात आहे ती कशासाठी तर हे केवळ सत्ता येणाऱ्या पुढच्या निवडणुका समोर ठेवून मतदारांना आपल्याकडे कसं आकर्षित करायचं हा फक्त त्यांचा हा फॉर्म्युला आणि जुना फंडा आहे आणि हा नेहमी एक रामबाण उपाय म्हणून त्यांना साधता येते हे सगळं होत असताना आपल्याला अनेक विरोध किंवा अनेक या बाबतच्या चर्चांना उधारण आलेलं दिसत आहे आणि सगळ्यात मोठ्या आणि महत्वाच्या याच्यावरती जर कोणता विरोध आणि चर्चा जर याच्यावरती होत असेल तर एकीकडे संघ भाजपा आणि दुसरीकडे धर्मपीठासीन असलेले जे धर्मगुरू आहेत त्यांच्यातल्या काही वादविवादातल्या चर्चा या सर्व धर्मपीठांचं किंवा त्यांच्या गुरूंच एकच म्हणणं आहे की धर्मानुसार प्राणप्रतिष्ठा रामलल्लाच्या मूर्तीची होत नाही आणि दुसरीकडे प्रधान सेवक त्यांचा पक्ष संघ हे मात्र या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून कोणताही मुहूर्त कोणताही रीती रिवाज परंपरा या सगळ्यांना न जुमानता केवळ पुढच्या येणाऱ्या निवडणुका समोर ठेवून आपल्या सवयी आणि सोयीप्रमाणे राम मंदिराचं उद्घाटन आणि मूर्तीची प्रांत प्रतिष्ठा करण्यात मग्न आहे जे अनेक वर्ष अनेक पिढ्या आम्ही हिंदुत्ववादी आणि हिंदूंचे रक्षण करते म्हणून स्वतःला प्रमोट करणारे आज त्याच धर्माच्या त्याच धर्मगुरूंच्या भावना दुखावून सत्ता काबीज करण्यासाठी पावलं टाकताना आपल्याला दिसत आहे परंतु इथे एक आपल्याला मला सांगायचं आहे की हे वाद विवाद फार काळ टिकणार नाही पुन्हा एकदा एक, एक विषय आपल्याला फक्त त्याच्याकडे समर्थन म्हणून कसं बघू शकतो इतक्यासाठी तो सगळ्याला दिलेला आहे असं आपण समजून घ्या कारण कोणत्याही धर्मगुरूंचा राम मंदिराला किंवा राम मूर्तीला प्राणप्रतिष्ठेला विरोध नाही ज्या पद्धतीने ही, पद्धती ही प्राणप्रतिष्ठा किंवा मंदिराची निर्माण रखडलेला आहे केवळ या, या गोष्टींना त्यांचा विरोध आहे मग आता प्रश्न येतो कुठे तर फक्त सत्ता असल्याचा भाजपा आणि संघ यांना फक्त जनतेवरती केंद्रातून सत्ता पाहिजे आणि जे धर्मगुरु किंवा धर्म धर्म पीठा पीठ जे आहेत यांना लोकांवरती धर्म सत्ता बसवायची आहे त्यामुळे हे दोन्हीही मनुवादी आहेत यांना फक्त विचार इतकाच आहे की बहुसंख्यांवरती बहुजनांवरती दीर्घकाळ आपली सत्ता कशी प्रस्थापित राहील किरकोळवाद आज नाही तर उद्या निश्चितच ते मिटणार आहे लक्षात घेणं बहुसंख्य समाजाने आहे की हे कशासाठी चाललेलं आहे बघाशी जो बाबरी मस्जिद पाडून राम मंदिर बांधण्याचा जो काही अट्टहास केला त्याबाबत जो उल्लेख आपण केला तिथेही सर्वांना माहितीये की त्या सगळ्या गदारोळामध्ये ज्या लोकांचे नाहक बळी गेले ते कोण होते आणि आज जेव्हा मंदिर निर्माण होतंय किंवा त्याची जी काही प्राणप्रतिष्ठा तिथे रा रामाच्या मूर्तीची केली जात आहे आणि तिथे एक ट्रस्ट जेव्हा उभा करायचा आहे नावं जर आपण त्याची पाहिली तर नेहमीप्रमाणे वर्णव्यवस्थेच्या आधारे उच्च स्थानी जे असणारा भटब्राह्मण समाज आहे यांनाच केवळ तिथे स्थान दिलेलं आहे धर्मपीठांच्या धर्मगुरूंचा विरोध देखील तोच आहे आज राम मंदिराच्या निर्माणाच्या मुद्द्यावरून आणि तिथे प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या मूर्तीच्या मुद्द्यावरून मोदीजींची सुद्धा जात आणि धर्म बाहेर येत आहे गेल्या दहा वर्षामध्ये ही गोष्ट कधीही झालेली नाही ती याद्वारे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते परंतु पुन्हा तेच तेच मी आपल्याला सांगतेय की हेतू दोघांचाही एकच आहे मार्ग मात्र त्यांनी वेगळे निवडलेले आहेत आणि त्यांना जे हवंय हे ते मिळवून राहणार आहेत त्यांना सत्ता पाहिजे की सत्ता ते करणार घेणार आहेत हा खेळ फक्त त्यांचा बहुसंख्य लोकांना जे स्वतःला रामाचे भक्त समजतात त्यांना फक्त भुरळ पाडण्यासाठी सुरू आहे रामाचं राम मंदिराचं रामाच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेचं इथे कोणालाही घेणं देणं नाही हेच रामराज्य आहे तर मग या रामराज्यामध्ये रामाचीच फरपटका का इथे जनता उपाशी आहे आणि फक्त प्रधान सेवक तेवढ्यात उपाशी आहे या सगळ्या गोष्टींचा विचार आणि चिंतन आपण करणं गरजेचं आहे गेल्या दहा वर्षामध्ये किती लोक कल्याणकारी निर्णय केंद्रात बसून संघाच्या माध्यमातून किंवा भाजपाच्या ह्या सत्तेच्या माध्यमातून घेतले गेलेले आहेत निश्चित यादी तर फार मोठी असणार आहे परंतु कृती ही अल्पच आहे या विषयाला अनुसरून निश्चितच अनेकांना जे काही मी बोलतीये हे नेहमीप्रमाणे पटेल पटणार नाही परंतु राम किंवा राम मंदिर या दोन्हीलाही ना माझं समर्थन आहे ना, ना माझा विरोध आहे कोणतंही धर्मस्थळ कोणतीही स्मारक ही किती महत्वाची आहेत की त्यापेक्षा पायाभूत सुविधा लोककल्याणकारी निर्णय हे महत्वाचे आहेत हा विचार आपण करणं गरजेचं आहे हजारो कोटी रुपये राम मंदिराच्या नावाने जनतेकून कडून लुटून गोळा करून घेतले निर्माणही पूर्ण नाही परंतु लोकांना निमंत्रण देताना मात्र राम मंदिराचं निर्माण झालेलं आहे आणि त्याच्या उद्घाटनासाठी दारोदारी वन टू वन पाठवून अक्षदा दिल्या जात आहेत अशा प्रकारचे पॅम्पलेट प्रत्येकाच्या हातात दिले जात आहेत माझा विरोध ना रामाला आहे ना राम मंदिराला आहे परंतु या माध्यमातून जो राजकीय आणि धा धार्मिक उन्माद निर्माण होत आहे त्याला कोण रोखणार आज समाजामध्ये चर्चा करताना कुणाला विचारताना कुणाशी बोलताना सहजपणे लोक आपलं मत व्यक्त करताना सांगतात संस्कृती जपली पाहिजे धर्म जपला पाहिजे आपण नक्की कोणापासून ही संस्कृती आणि धर्मरक्षण करतोय भारत तर हा हिंदूंचाच देश म्हणून ओळखला जातो हिंदू खत्रे मे हिंदू खत्रेमे म्हणत म्हणत दहा वर्ष यांनी सत्ता इथे गाजवली हिंदूंना नक्की खतरा कुणापासून आहे हा विचार आपण कधी केलात का आज एकाच विचाराचे एकाच मनुवादी विचारधारेने आणि कृतींनी चालणारे जर दोन गट आपापसामध्ये वाद घालत असतील कारण फक्त सत्ता महत्वाची आहे परंतु ती आपल्या पद्धतीने मिळवली पाहिजे इतकाच त्यांचा हेतू आहे मग हे असं होत असताना कोणता हिंदू कोणापासून नक्की खत्रेता खत खत्रेमे आहे हे त्यांना आपण विचारायला नको का बहुसंख्य समाज जर इथे हिंदूंचा आहे आणि हिंदूंच्या मंदिराला हिंदूच्या देवाला विरोध होतोय असं जर सर्वसामान्य नागरिकांच्या माथी जर मारलं जात असेल आणि ते सुद्धा तेच बरळत असतील तर मला सांगा ह्या मंदिराच्या निर्माणातून किती कोटी लोकांचं पोट भरणार आहे ट्रस्ट वरती ज्यांची फक्त यादी गेलेली आहे ज्यांची नावं तिथे आहेत जे तिथे राज्यसत्ता धर्मसत्ता आपली गाजवणार आहे पोट फक्त त्यांचीच भरल्या जाणार आहे परंतु जो नाहक खर्च ह्या पॅम्पलेटसाठी कोट्यावधी लोकांपर्यंत त्या अक्षदा पोहोचवण्यासाठी जी व्यवस्था राबवलेली आहे आपलीच माणसं कामाला लावलेली आहेत त्याऐवजी जर भुकेलेल्या वंचितांना गरजूंना ही जर मदत वन टू वन पोचवली असती तर इतका उन्माद माजवण्याची वेळ आलेली असती वन टू वन व्यवस्था यांची करोनाच्या काळात कुठे होती कोट्यावधी रुपये तुम्ही ह्या व्यवस्थेसाठी खर्च करत आहात का तर फक्त लोकांची फसवणूक करायची आहे म्हणून ती जर लोकांचे प्राण वाचवण्यासाठी व्यवस्था राबवली असती तर आज कित्येक गेलेले नाहक बळी आपल्याला वाचवता आले असते आणि हा एकच विषय नाहीये तुम्ही स्मारक बांधण्यापेक्षा तुम्ही मंदिरं बांधण्यापेक्षा शिक्षण व्यवस्था आहे शाळा आहेत विद्यालय आहेत आरोग्य व्यवस्थेसाठी हॉस्पिटल आहेत रिसर्च सेंटर आहेत अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची स्वच्छ अनेक ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय देखील नाही ती आपण करू शकतो आज बेरोजगारी समाजामध्ये वाढलेली महिलां आहे महिलांचे विषय ऐरणीवर आहेत बाणू सारखा विषय हातरद सारखा विषय आहे खेळाडू महिलांचा विषय आहे पुलवामात झालेला जवानांवरचा हल्ला आहे अनेक महत्वाचे विषय आहेत शेतकरी कष्टकरी या सगळ्या विषयांकडे फाटा देऊन फक्त राजकीय आणि धार्मिक उन्माद माजवण्यासाठी सत्ता आपल्या हातात पाहिजे यासाठी हे खेळ करणं बंद केलं पाहिजे आणि हे बंद करायचं असेल तर आपल्याला जागरूक झालं पाहिजे जा। राम मंदिराचा मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा हवा तेवढा जल्लोष तुम्ही करा परंतु ज्या वेळेला निवडणुका येतील आणि आपल्याला आपला मत अधिकार हा वापरण्याची संधी मिळते तेव्हा मात्र त्याच व्यक्तीला आपण मतदान केलं पाहिजे जी व्यक्ती आपल्याला ज्या मूळ सुखसुविधा आहेत सोयी आहेत लोककल्याणकारी निर्णय आहेत याच्या बाजूने उभ्या असतील अर्थात मतदानाच्या विषयी सुद्धा ईव्हीएम हा जो विषय आहे हा सुद्धा बॅन बैल होऊन बॅलेट पेपरवरती मतदान होणं ही सुद्धा काळाची गरज आहे त्याची सुद्धा मागणी आपण या माध्यमातून करू शकतो आणि ते झाड झाल होणं गरजेचं आहे त्यामुळे बटन दाबा असं मी म्हणणार नाही परंतु बॅलेट पेपर झाल्यावरती योग्य व्यक्तीच्या नावापुढे आणि चिन्हापुढे आपण शिक्का मारून ह्या सगळ्या उन्माद करणाऱ्या व्यवस्थेला उलथून टाकण्याची आवश्यकता आहे या सगळ्यासाठी हे तुम्हाला याच एका राम आणि राम मंदिराच्या भावनिक मुद्द्यावरती गाठणार नाहीयेत तर तुमच्या दारापर्यंत हे अनेक आमिष घेऊन येणार आहेत हे पैसा ओततील तुम्हाला मटण चारतील दारू पाचतील तुमच्या सोसायटीमध्ये तुमच्या परिसरामध्ये नाच गाण्याचे कार्यक्रम भरवतील सगळ्याचा आनंद घ्या परंतु आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्या भविष्यासाठी मतदान करताना मात्र योग्य निर्णय घ्या गेल्या दहा वर्षाच्या काळात आपण बघतोय की भाजपाने दिलेला कोणताही लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी एक लोकप्रतिनिधीसारखा पार पाडत नाही जो अजेंडा येतो तो, तो फक्त आपण पुढे राबवण्याचं कार्य यांच्या माध्यमातून होत असत त्यामुळे भाजपा सोडून इतर कोणत्या पक्षाचे कोणते प्रतिनिधी आपल्यासाठी गेल्या दहा वर्षात सुद्धा उभे आहेत आणि कार्य करत आहेत त्यांना निवडण्याचं प्राधान्य आपण द्यावं कारण बहुसंख्य भारताचे लोक आता इव्हेंट आणि फोटोशूटला कंटाळलेले आहेत आपला प्रधान स्वयंकेंद्रित आहे त्यांना फक्त सत्ता हवी आहे कुणाचंही त्यांना घेणं देणं नाही आज एक नास्तिक असून सुद्धा राम राम मंदिर या विषयी मी इथे बोलताना विरोध नाही आणि समर्थनही नाही, नाही जेव्हा हा विषय मी मांडते त्यावेळेला स्वतःला हिंदू हिंदुत्ववादी म्हणून घेणारे स्वतः किती धर्माचा रामाचा रामाच्या मंदिराचा प्राण प्रतिष्ठेविषयी घेल्या घेतल्या जाणाऱ्या अं निर्णयांचा विचार करत आहे किमान या विचारांच्या आधारे तरी आपण विचार करावा केवळ भावनिक मुद्दे घेऊन जर आपल्या भोवती सापळ रचलं जात असेल बळी फक्त आपले जाणार असतील आणि सत्तेचा मलिदा हे खाणार असतील तर ह्या गोष्टी आपण थांबवल्या पाहिजेत इतिहास साक्षी आहे अनेक घटना इतिहासामध्ये घडलेल्या आहेत घडत आहेत आणि पुन्हा जर त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होत असेल आणि पुन्हा पुन्हा आपण जर त्याला बळी पडत असेल तर आपल्याला चिंतन करण्याची आणि प्रबोधनाची निश्चितच आवश्यकता आहे धर्माचं आणि देवाचं हत्यार आपल्या सोयीप्रमाणे उगारणाऱ्या समाजामध्ये भेदाभेद आणि द्वेष निर्माण करणाऱ्या ह्या भाजपाला पुन्हा आपण सत्तेत येऊ द्यायचं की नाही हा विचार देखील आपण करणं गरजेचं आहे तस तर मनापासून एक विनंती म्हणा की मी आपल्या समोर मांडत आहे की हे न सत्तेत येणं हे आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी सोयीस्कर आहे कारण सध्या तरी संघ आणि भाजपा हे राम भरोसे आहेत परंतु हे असंच जर यांचा हा उन्माद सुरू राहिला तर एक दिवस आपण येणारी भविष्यातील पिढी ह्या सगळ्या राम भरोसे असू आणि राम भरोसे असणं याचा अर्थ काय हे आपण सर्व सुज्ञ नागरिक निश्चितच जाणता त्यामुळे सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे आपका तो लगता है बस यही सपना राम नाम जपना पराया माल अपना हा जो विचार त्यांचा आहे हा कृतीमध्ये ते उतरवतायत परंतु त्याचा परिणाम आपण आपल्यावरती किती करून घ्यायचा हा निश्चितच आपल्या हातामध्ये आहे त्यामुळे आपण विचार करा चिंतन करा आपल्याही भावना काही आहेत आपलीही जे काही मतं आहेत ती देखील आपण व्यक्त करा परंतु या सगळ्या प्रवाहामध्ये वाहत न जाता स्थिर राहून निर्णय घेणं आणि भारताचे खरे नागरिक आपण असणं ज्याला धर्मनिरपेक्ष असा देश म्हणून ओळखलं जातं या देशाची ती ओळख आपण कायम ठेवण्यासाठी सर्वांनी निश्चितच पुढे येणं गरजेचं आहे इतकंच थांबून आजच्या ह्या विषयाला मी विराम देते पुन्हा भेटूयात जय भारत